फराळ डिक्रसत हे मनोज रांगे पाटीलांची 7 डिसेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जास्तीत जास्त मराठा समाजाने यावं यासाठी बाजीराव संवडकर हे कळमनुरी तालुक्यातील सांडस पुईना तसेच परिसरातील गावातील नागरिकांनी सभेसाठी मोठ्या संख्येने यावं असं त्यांनी आवाहन केलंय. संवडकर, आमचा सकल मराठा समाज इंगोली तर्फे आम्ही गावगाव जनजागृती करीत आहे आणि सकाळी आमचे मुलं समाजाचे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8, 9, 12 वाजेस्तोवर गावगाव फिरतात आणि मूळ पत्रिका देतात. कारण या कळमनुरी तालुक्यातून प्रत्येक गावातील आता वाहनं तर भेटणं शक्य नाही. ट्रॅक्टर मोटरसायकली होतील त्या वाहनानं माणसं कराटीकडे होणाऱ्या सभा 7-12 सर्व गावाला कुलप लावून जाणार होतं. हेच आम्ही तर सांगण्याचा संदेश देण्यासाठी आलो आणि आता कोणं थांबायचं नाही. आमचं आंदोलन हे शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. त्यासाठी आमच्या जानेगा पाटाला आम्ही दैवत मानणारा वर्ग आमचा, मी सुद्धा दैवत मानतो आणि त्या देवाला बघण्यासाठी या सांडस असो पुयणा असो या भागातील कळम तालुक्यातील सगळे मतदारसंघातील या लोक बहुसंख्येने तिथे येणार आहेत आणि इतर समाजसुद्धा आम्हाला मदत करत आहे. काही मुस्लिम समाज आमचे पंक्चर काढण्याचे काम फ्रीमध्ये करणार आहे. सभेच्या दिवशी पंपवाल्यांनी आम्हाला 2 रुपये स्वस्त केले तर प्रत्येक वाहनाला समाजाच्या, तर हे आम्हाला एवढं इतर लोकांसुद्धा प्रेम बघून भरभरून आम्हाला आनंद वाटतं आहे आणि आमची ही सभा भूतान भविष्य इंगोलीची होईल एवढंच मी सांगू इच्छितो.